मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कोपरफाटा उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीने धडक दिल्याने शिवनसई येथे राहणाऱ्या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवनसई गावात राहणारा वैभव शिवा आयडा वय 30 हा दुपारी 12:30 सुमारास खानविडे गावाच्या दिशेकडून शिरसाड नाका दिशेला महामार्गावरून भरधाव वेगाने दुचाकीने येत होता। यावेळी महामार्गावरील कोपरगाव उड्डाणपुलावर चढताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली आणि जोराच्या धडकेत दुचाकी चालक वैभव दूर फेकला गेला। त्याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता। त्यास पेलार येथील गॅलेक्सी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते। यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित करण्यात आले। त्याच्या पश्चात पत्नी व 3 मुले आहेत। ही घटना मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत।